बायको अशी असावी. एका गावात एक शेतकरी राहत असे. त्याला मूलबाळ काही नव्हते. जमीन जुमला पण अगदीच बेताचा होता. परंतु दोघे नवरा बायको सुखाने आणि समाधानाने राहत होते. नवरा स्वभावाने फार भोळा होता, पण बायको त्याला सांभाळून घेई. कोणी त्याला नावे ठेवू लागले तर ते तिला आवडत नसे. त्यांच्याकडे एक बैलाची जोडी व दोन गायी होते. शेतकऱ्याची बायको दूध विकून थोडे पैसे मिळवी. 300-200 रुपये आपल्या गरिबीतही साचवले होते. उतारवय होऊ लागले तसे तिला सर्व कामाचा उरक होईना, म्हणून ती एक दिवस नवऱ्याला म्हणाली, एक गाय विकून टाकूया आपण. एका गायीचे दुपटे आपल्याला पुरे होईल. येतील ते पैसे अडीअडचणीला उपयोगी पडतील. शेतकऱ्याला बायकोचा सल्ला पसंत पडला. तो एका गायीला घेऊन आठवड्याच्या बाजाराला गेला. त्याने गाय विकण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु कोणी गाय विकत घ्यायला तयार झालं नाही. शेवटी निराश होऊन तो घरी परत निघाला. वाटेत एका झाडाखाली त्याला एक मनुष्य भेटला. त्याला आपला घोडा विकायचा होता. शेतकऱ्याने आपली गाय देऊन तो घोडा घेतला. घोड्याला घेऊन तो पुढे निघाला. वाटेत त्याला एक धनगर भेटला. त्याच्याजवळ एक बकरी होती. शेतकऱ्याने त्याला तो घोडा दिला आणि त्याची बकरी घेतली. आणखी पुढे गेला तेव्हा त्याला आणखी एक मनुष्य भेटला. त्याच्याजवळ एक बदक होते. एक बदक पाळावे असे शेतकऱ्याच्या मनात पुष्कळ दिवसापासून होते. त्याने ते बदक घेऊन बकरी देऊन टाकली. आणखी थोडे पुढे गेल्यावर त्याला एक मनुष्य कोंबडा घेऊन येत असलेला दिसला. शेतकऱ्याने ते बदक दिले आणि त्याबद्दल कोंबडा मागून घेतला. शेतकरी कोंबडा घेऊन घरी येत असतो त्याला गावातलाच एक ओळखीचा मनुष्य भेटला. त्याने विचारले, काय रे लखू, गाय विकायला गेला होतास म्हणे, किती रुपयाला गेली गाय आणि ही कोंबडी केवढ्याची? शेतकऱ्याने घडलेली गोष्ट सांगितली आणि विचारले, काय बरोबर केले की नाही? तो शेतकरी म्हणाला, तू बरोबर केलेस की चूक हे मी नाही सांगत, ते तू बायकोला जाऊन विचार म्हणजे कळेल. माझी बायको माझ्या म्हणण्याबाहेर नाही. मी जे केले ते अगदी बरोबर केले असेच ती म्हणेल. पहा पाहिजे तर येऊन, शेतकरी म्हणाला. त्याचा मित्र शेतकरी म्हणाला, लाव तर पैज, तुझी बायको रागावली नाही तर 100 मी द्यायची, रागावली तर तू द्यायची. बोल, आहे कबूल? शेतकरी म्हणाला, हो कबूल, पण उगाच तू आमच्यामध्ये पडून 100 रुपये घालून बसणार आहेस. झाले तर उगाच गप्पा मारू नकोस. 100 रुपयाची पैज ठरली, 100 रुपये जाणार म्हणून आता उडवाउडी करू नकोस. शेतकऱ्याचा मित्र विठू म्हणाला, बरे तर चल माझ्या घरी, मी आत जातो. तू ओसरीत बसून ऐक आमची नवरा बायकोची बोलणी, लखू म्हणाला. दोघे लखूचे घरी गेले. विठूला बाहेर ओसरीत बसायला सांगून लखू घरात गेला. बायकोने विचारले, आलात गाय विकून काय किंमत मिळाली? लखू म्हणाला, कोणी आपली गाय घ्यायला तयारच नव्हतं, म्हणून मी गाय देऊन एक घोडा घेतला. मग त्यात काय वाईट झाले? एक टांगा घेऊन ठेवू, भाड्याचे पैसे मिळतील आणि शिवाय कुठे जायचे झाले तर जाता येईल, लखूची बायको म्हणाली. पण मी एक घोडा आणला नाही, घोडा देऊन एक बकरी घेतली, लखू म्हणाला. तेही बरोबर झाले, घोड्याचा खर्च कोणी करावा? बकरी काय फुकटाची जरून येईल? आहे कुठे बकरी पाहू? तर शेतकऱ्याची बायको म्हणाली, पण जरा ऐकशील तरी, मी बकरी आणली नाही, तीही देऊन हे कोंबडे घेऊन आलो आहे. शेतकरी म्हणाला, देव पावला, ते बकरीच्या पाठीमागे मला सारे गाव फिरावे लागले असते. हा कोंबडा आला हे काय वाईट झाले? कोंबडा आरावला की मी मला उठायची सोय झाली, बायको म्हणाली. विठू नवरा बायकोची ते बोलणे लक्ष देऊन ऐकत होता. त्याने अनुमान केले होते त्याची अगदी विरुद्ध लखूची बायको बोलत होती. काय करावे या विचारात होता. इतक्यात लखून बाहेर येऊन विचारले, काय विठोबा, ऐकलेत ना आमची बोलणी? मी पहिल्यांदाच तुला म्हटले होते की आमच्यामध्ये पडू नकोस, पण तू तर पैज मारायला तयार होऊन बसला होतास. विठूने 100 रुपये दिले. बायको नवऱ्याचे शब्द बाहेर नसल्यामुळे लखूला दामदुपट पैसे मिळाले. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.